हा नरेंद्र मोदी साहेब शिर्डी दौऱ्यावर काही विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आणि उद्घाटनासाठी येत आहेत. मोदीजींचे अलीकडे दौरे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहे. मला वाटतं निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्यांचे हे प्रयत्न अस्रूत ठरतील आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे आज होत आहे आणि त्यामधून महाराष्ट्राला ते मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु दुर्दैवाने काही नवीन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येत नाही आहेत. आहे ते प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहे अशी महाराष्ट्राची स्थिती आहे. राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाशिवाय एवढं म्हटलं हे जे माफियांचं कांड आहे ते होऊ शकत नाही. कारण वर्षानुवर्ष जे चाललं आहे तर त्याला एकतर पोलिसांची मदत असेल किंवा राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद असेल, नाही तर इतके वर्ष आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हे शक्य नाही आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने चाललेला असेल, त्यांनी आता सराफांना बोलवलेलं आहे, आणखी अनेकांना काही ठिकाणी तपास ते करत आहे. चाळीसगावला 3 दिवस मुक्कामाला ललित पाटील होते, तो जर होता या ठिकाणी तर त्या कुणाकडे होता या ठिकाणी नेमकं 3 दिवस राहणं. आणि योगायोग असा आहे की 40 गावच्या शेजारीच गिरणा पात्रामध्ये 100 कोटीचे ड्रग्स सापडणं हा काही निव्वळ योगायोग म्हणता येण्यासारखं नाही आहे. 3 दिवस या ठिकाणी राहिल्यानंतर इथे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.